शहरातील थत्ते मैदानावर सरला बेटचे महंत रामगिरी महाराज यांच्या श्रीमद भागवत कथा सोहळा आयोजन करण्यात आला होता. याची सुरुवात शोभयात्रेने करण्यात आली. मात्र या शोभयात्रेत आमदार भाऊसाहेब कांबळे व नगराध्यक्ष अनुराधा अधिक यांच्या धक्काबुक्कीच्या प्रकरणा घडल्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. भागवत ग्रंथ व महंत रामगिरी महाराजांच्या शोभायात्रेला हनुमान मंदिरापासून सुरुवात झाली. यात्रा मुख्य रस्त्यावरून श्रीराम मंदिर चौकात आली असता आमदार भाऊसाहेब कांबळे, नगराध्यक्ष अनुराधा अधिक व पंचायत समिती सभापती दीपक पटारे हे रामगिरी महाराजांच्या स्वागतासाठी गेले. यावेळी त्यांना महाराजांच्या सत्कारासाठी मज्जाव करण्यात आला. धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला. काल जो प्रकार झाला रामपूर शहरामध्ये आपल्या सरला पेठाचे महंत रामगिरी महाराज रामपूर शहरामध्ये भगवत कथा त्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि त्या कथेच्या निमित्ताने काल शोभायात्रा श्रीरामपूर शहरामध्ये मारुती मंदिरापासून ते मेन रोड ते ठिकाणापर्यंत अशी मिरवणूक महाराजांची निघली आणि म्हणून तालुक्याचा आमदार म्हणून तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून महाराजांचं स्वागत करणं हे माझं प्रथम कर्तव्य असे कर्तव्य आणि म्हणून आपण स्वागत केलं पाहिजे महाराजांचं आणि माझा फोन झाला म्हणजे महाराजांचा माझा की महाराजांचं स्वागत करण्यासाठी मी आणि येत आहे जिल्हा परिषद सदस्य पंचायत समितीचे सभापती अनुराधा अधिक नगराध्यक्ष आम्ही सर्व लोक काही नगरसेवक आणि मी स्वतः आणि तिन्ही प्रतिनिधी त्या ठिकाणी राम मंदिर चौकामध्ये जवळपास 1.5 तास त्या ठिकाणी आम्ही उभा होतो आणि म्हणून अशी अतुल आमची भावना त्या बेटावरती आहे आणि त्या भावनेतून आम्ही काल हा आदर सत्कार कुठल्या परिस्थितीत महाराजांचा झाला पाहिजे त्यांचं स्वागत आमच्याकडून झालं पाहिजे आणि म्हणून आम्ही सर्वजण त्या ठिकाणी गेलो आणि ज्या कार्यकर्त्यांनी लोटालोटी केली ज्या नेत्यांनी त्या ठिकाणी बघ्याची भूमिका घेतली त्या ठिकाणी अतिशय वाईट आम्हाला वाटतं की इतक्या खालच्या पातळीला जाऊन अशी लोक हे धार्मिक कार्यक्रमामध्ये जर वागत असतील ते अतिशय चुकीचे आहे. कालचा जो प्रकार झाला तो तर एक तर माझ्या वतीने खूप निंदनीय प्रकार घडला. एक शहराची नगराध्यक्ष म्हणून मी माझं कर्तव्य पार पाडण्यासाठी जी काल शोभायात्रा काढली गेली होती भागवत कथासाठी आपले खूप पूजनीय महंत रामगिरीजी महाराज येत होते ते मोठे महंत आहेत म्हणून एक नगराध्यक्ष म्हणून त्यांचं स्वागत करण्यासाठी मी तिथे गेले होते. माझा दुसरा कुठलाही उद्दिष्ट नव्हता पण ज्यांना ज्यांनी ही मिरवणूक घडवली जे स्वतःचा तो वैयक्तिक कार्यक्रम समजत होते अशांनी माझी अडवणूक केली धक्काबुक्की केली आणि मला त्यांचं स्वागत महाराजांचं स्वागत करण्यापासून रोखलं. हे आमची श्रद्धा क्षण आहे आणि आम्ही त्यांच्यावर प्रेम करतो आमचा त्यांचा विश्वास आहे श्रद्धा आहे आणि ते आमच्या तालुक्यामध्ये आज कथेच्या निमित्ताने येतात आणि म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून आमदार भाऊसाहेब कांबळे साहेब स्वतः मी सभापती म्हणूनही अनुराधा यादी ज्या नगराध्यक्ष आहे ते आमचं कर्तव्य आहे की आपले जे श्रद्धास्थान आहे आपले जे संत आहेत ते आपल्या शहरामध्ये येतात आणि त्यांचं स्वागत करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे आणि म्हणून इथं कुठलाही राजकीय त्याला रंग देण्याचं काही कारण नव्हतं. आम्ही कुठल्या राजकीय हेतून तिथं गेलो नाही केवळ त्यांच्यावर असणारे प्रेम आणि श्रद्धा या कुठे आणि आत्या श्रुती आतिथ्य देवभव आणि साधू संत आपल्या गावामध्ये येतात तर आमचं कर्तव्य म्हणून आम्ही त्यांना सत्कार करणं आमचं काम होतं आणि म्हणून आम्ही त्या सत्काराच्यासाठी मेन रोडवरती गेलो. खरं म्हणजे आम्ही रामगिरी महाराजांची परवानगी घेतली होती आम्ही त्यांना कल्पना पण दिली होती की आम्हाला आपला सन्मान करायचा आहे तर त्यांनी सुद्धा तुम्ही लोकप्रतिनिधी आज तुम्ही आला पाहिजे तुम्ही कार्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे आम्ही त्या पद्धतीने आम्ही त्या कार्यक्रमाला त्यांचा सन्मान करण्यासाठी गेलो. परंतु आम्हाला अशी कल्पना नव्हती की इथं ह्या कार्यक्रमाचं राजकारण केलं जाईल किंवा धार्मिक कार्यक्रमामध्ये राजकारणामध्ये कुठे आपल्या तालुक्याला अशी परंपरा ही आजवर कधीच नव्हती. अनेक नेते आपण ह्या तालुक्यामध्ये अनेक कार्यक्रम आपण पाहिले पण जे सार्वजनिक कार्यक्रम आहेत जे लोकांना दिशा देणारे कार्यक्रम आहेत ह्या कार्यक्रमामध्ये कोणतंही गालबोट लागू नये त्याला राजकारण वळण मिळू नये याची खबरदारी प्रत्येक वेळेस प्रत्येक ज्या लोकांनी कार्यक्रम नेत्यांनी घेतली. डी न्यूज प्रतिनिधी अभिषेक सोनवणेसह सचिन केदार श्रीरामपूर.